नमस्कार, प्रीतीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी असा पालक पराठा. त्यासाठी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे हिरवी मिरचीचं. त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण, थोडीशी जिरी, थोडासा ओवा आणि बडीशेप टाकून त्याचं छान आपल्याला वाटण काढून घ्यायचं आहे. त्यानंतर पालक स्वच्छ धुवून त्यानंतर बारीक चिरायचा आहे. 3 वाटी गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे. त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ मी यामध्ये टाकलेलं आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे हिरवी मिरचीचं ते आपल्याला टाकायचं आहे. एकदम बारीक चिरलेला जो पालक आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. आता यामध्ये मी लाल तिखट आणि हळदसुद्धा टाकलेली आहे. जर खूप तिखट जर तुम्ही खात नसाल तर तुम्ही इथे लाल तिखट स्किप करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे. त्याने चव अजूनच छान होते. आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडंसं पाणी टाकून याचा छान आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे याची. आणि त्यानंतर 15 ते 20 मिनटं रेस्ट करायला ठेवून नंतरच याचे आपण पराठे बनवायला घेणार आहोत. म्हणजे आपली जी मळलेली कणिक आहे ती छान भिजते. तर अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. एकदमचं पाणी टाकलं तर आपली जी कणिक आहे ही पातळ होण्याची शक्यता आहे. आणि थोडंसं घट्टच असावं हे पीठ जेणेकरून आपले जे पराठे आहेत आपल्याला छान लाटता येतात. आता एकदम छोटासा मी कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि पीठ लावून याला छान मी लाटून घेतलेलं आहे. अगदी छोटे छोटे आपण पराठे बनवूयात, कारण की खूप मोठे जर बनवायला गेलं तर आपल्या जो पोळपट आहे त्याला आपली जी कणिक आहे ती चिटकण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे छोटे छोटेच आपल्याला हे पराठे जे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत. तवा गरम केलेला आहे आणि दोन्ही साईडनी छान आपल्याला खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे. मी बिलकुल इथे तेल लावलेलं नाही आहे. छान आपला पराठा भाजला की आम्ही त्याच्यावरती तूप टाकून खातो आणि दह्यासोबत हा पराठा खूप छान लागतो. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्यांसाठी हेल्दी आणि टेस्टी जर काही बनवण्याचा प्लॅन करत असाल तर असा हा पालक पराठा नक्कीच ट्राय करून बघा. अजिबात कडक होत नाही हा पराठा, अगदी मऊसूत राहतो. तर नक्की असा पराठा ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.